नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण जे एक्सरे सायंटिफिक ऑफिसर नाशिक डिव्हिजनचे जे आपले भवितव्य BPMTचे विद्यार्थी आणि बाकी जे डिप्लोमा होल्डर आहे जे रेडिओलॉजीने केलं आहे, 4-4 वर्ष 3-3 वर्षाने मेहनत घेऊन आज त्यांचा निकाल लागलेला आहे. तर आपण काही लिस्ट बघत आहे की फर्स्ट जे आहे त्यांनी दिव्यांग लावले आहे. दिव्यांगचं कसं असतं की जे आपण कॅटेगरीमध्ये आहे, सपोज आता यांना बघा तुम्ही, मार्क 138 आहे, 122 आहे, 102 आहे, आणि तुम्ही कॉमन लिस्टमध्ये जर मार्क बघितले तर कट ऑफ म्हणजे खूप छान वरती गेला आहे. खाली बघू शकता तुम्ही, खाली जे आहे कॉमन मेरिट लिस्ट बघा, स्टार्टिंग जो आहे 164 आहे, 164 आहे हा बगवे, दुसरा जाधव. तर जो दिव्यांग असतं ना, तर दिव्यांगचं असं असतं की ज्या कॅटेगरीमधली जागा असते, सपोज आता यांनी कशाचं दिलं आहे दिव्यांग, की आता यांची कॅटेगरी कोणती आहे, ओपन. ओपन असो, OBC असो, ST असो, विजय असो, कोणती पण असो, तर त्याच्यामध्ये सपोज दिव्यांगचं जर जागा असली तर त्याला फक्त क्वालिफिकेशन मार्क लागते. तर तो क्वालिफिकेट झाला, नवदाभाव झाला, तर त्या कॅटेगरीची त्याला जागा भेटणार, हे प्रायोरिटी आहे. तर खाली बघू शकता तुम्ही, ओपन जनरलचा आहे, पहिला विद्यार्थी आहे युगान, दुसरा आहे समाधान, जगन जाधव, आदित्य, बालासाहेब, गौरव. तर यांचं बघू शकता तुम्ही किती मार्क आहे, 164 हायेस्ट आहे, 156, 146, 142, 143, 38. तरी बघू शकता तुम्ही वेटिंगवर गेले आहे का, हे दोन वेटिंग जाण्याचे मुख्य कारण आहे हे दिव्यांग वरचे दोन, यांना ती जागा कन्वर्ट झाली, त्याच्यामुळे ह्या दोन वेटिंग आले, 142 आणि 138 पण वेटिंगवर आले, हे मुख्य कारण आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता खाली, हे आहे ओपन ह्युमन रिझर्वेशन. यांचं ह्युमन रिझर्वेशनचं बघा तुम्ही, ह्युमन रिझर्वेशनचे 30% त्यांचं रिझर्व कोटा असतो. ठीक आहे, 154, 150, 150, 148. तर ह्याच्या जे जागा असल्या त्या जागा कन्वर्ट होतात, त्याच्यामध्ये कन्वर्ट होता म्हणतात. कसं, ओपन त्याने जर याच्यामध्ये भरले असेल ओपनमध्ये, तर त्या ॲटोमॅटिकली ह्युमन प्रिझर्वेशनमध्ये जाणार. ठीक आहे, ह्या काही लिस्ट आहे. दुसरं ओपन एक सर्व्हिसमॅन, आता याच्याकडे सर्टिफिकेट जर असेल तर यांचं होईल, तर यांना ती जागा भेटेल, नाही तर ही जागा ओपन जे आहे जनरल कॅटेगरी त्यांना ते हे होईल की जागा त्या जातील ओपन कॅटेगरीवाल्याला. ठीक आहे, त्याच्यानंतर ओपन जे आहे ते ह्या हे स्पोर्टमॅनचे आहे. ठीक आहे, हे स्पोर्टमॅनचे आहे, ओपन्स अगेन्स्ट स्पोर्टमॅन, म्हणजे हे काहून वेटिंग लावलं आहे, याचं मुख्य कारण आहे की ओपनच्या जे कॅन्डिडेट नाही भेटले आहे त्यांना. ठीक आहे ना, ओपन कॅन्डिडेट न भेटल्यामुळे त्यांनी ओपन अगेन्स्ट लिहिलं आहे इथे. ठीक आहे, अगेन्स्ट अर्थ तसा असतो. ठीक आहे, आणि ओपन स्पोर्टमॅन एक भेटला आहे आणि दोन वेटिंग आहे. ठीक आहे, आता यांच्याकडे सर्टिफिकेट नसेल तर या जागा ते ओपनवाल्याला हे होईल. ठीक आहे, खाली तुम्ही बघा, ओपन प्रोजेक्ट अफेक्टेड, यांचं पण तसंच आहे. ठीक आहे, 150 चालेल. खाली बघा लिस्ट आहे, ह्या कोणत्या आहे, ओपन, हे पार्ट टाईम आहे. ठीक आहे, ओपन पार्ट टाईम, हे एक स्टुडंट आहे गायत्री बोपचे, ओपन ग्रॅज्युएट पार्ट टाईम. दुसरा आहे अखिलेश हर्षदा, हे म्हणजे ते कॅन्डिडेट भेटले नसल्यामुळे यांना ओपन टाकलं आहे, अगेन्स्ट लिहिलं आहे, त्या पार्ट टाईमच्या जागा कन्वर्ट होऊन त्यांना भेटेल शक्यतो समोर चालून. हे जनरल SC कट ऑफ बघू शकतो तुम्ही, 134 आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर SC ह्युमन रिझर्वेशनचं आहे, 136 आणि 134 लास्ट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता SC, त्याच्यानंतर ST जनरल, यांचं कट ऑफ लास्ट गेला आहे 130 हायस्ट, म्हणजे त्यातपर्यंत सिलेक्शन नाही. ST ह्युमन रिझर्वेशनचं बघू शकता 134. ठीक आहे, विजयचं बघू शकता तुम्ही 118 पहिला विद्यार्थी, 114 आणि 104 हे वेटिंगवर गेले आहे. ठीक आहे, तर 118 विजयचा गेला आहे, विजय ह्युमन रिझर्वेशनचं गेला आहे 118. ठीक आहे, सेमच जनरल आणि ह्युमन रिझर्वेशन सेमच गेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर NTB, NTBचं बघू शकता 118 गेला आहे, सेमच म्हणजे NTBचं विजय
विजय NTBNTCचा जवळपास सेमच गेला आहे, पण NTCचा थोडासा जास्त गेला आहे, 140 केला आहे, आणि बाकी वेटिंग वगैरे 124-114 आले. ठीक आहे, त्याच्यानंतर SBC जनरल यांचं कट ऑफ बघू शकता तुम्ही, 138 झाला आहे. ओबीसी जनरलचा 142, तर 132 लास्ट गेला आहे. ठीक आहे, वुमन रिझर्वेशनचा बघू शकता, लास्ट जो गेला आहे 128 आहे. ठीक आहे, बाकी OBC आहे, त्याच्यानंतर OBC प्रोजेक्ट अफेक्टेड हे तर बघितलंच आपण. आता काही इकडे बघा, EWSचा बघू शकता तुम्ही, 140-126 घेतला आहे, बाकी 124 वेटिंगवर आहे. वुमन रिझर्वेशनचा आहे तो 146 जनरल. आता ही कॉमन मेरिट लिस्ट आहे, याच्यामध्ये तुम्ही नाव बघू शकता ह्या लिस्टनुसार. लिस्ट आहे कालपर्यंत. तर ठीक आहे मित्रांनो, काही अडचण असेल तर कळवा, मी नक्कीच तुम्हाला हेल्प करेल. काय असेल तर कळवा कमेंटमध्ये. चला, नमस्कार, धन्यवाद.